मला भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधनं तडीपार केलं होतं, आता ते देश चालवत आहेत. अमित शहांच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर. लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी कुठून आणणार? योजनेच्या मंजुरीपूर्वीच अर्थ विभागानं आक्षेप घेतल्याची चर्चा. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून टीकेचा सूर. सांगलीमधल्या 4 तालुक्यातल्या शाळांना आज सुट्टी. कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं 4 तालुक्यातल्या शाळांना सुट्टी जाहीर. गेल्या 17 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासाठी पुन्हा नवीन डेडलाईन. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाट तुर्तास बिकटच. सरकारकडनं पुन्हा आश्वासनांचीच बरसात. नीती आयोगाची आज महत्वाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन. देशातील विविध राज्यातले मुख्यमंत्री बैठकीला उपस्थित राहणार. आज सकाळी 10 वाजल्यापासून माझा महाकट्टा. विविध क्षेत्रातल्या नामवंतांची मनमोकळा संवाद. माझा कट्ट्याचा 12 वर्षांचा प्रवास. महासोहळा दिवसभर एबीपी माझावर. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.